भिवंडी बघा रस्त्यांची कशी आपण अवस्था करून ठेवलेली आहे आणि करोडो रुपयांचा निधी आपण रस्त्यांसाठी वापरत आहे। हॅलो आणि परिसर साहेबांना नारळी फुलांचा आयुक्त साहेब हाय हाय जवाब दो जवाब दो महानगर पालिका जवाब दो जवाब दो जवाब दो। हेलो फ्रेंड्स, मैं तारीख शेख, आप देख रहे हैं एक्सप्रेस न्यूज हिंदी। इस वक्त हम मौजूद है भिवंडी के स्वर्गवासी आनंदी के चौक पर। आप मेरे पीछे देख रहे हैं भिवंडी की एक चमकती धमकती एक जो है कि मैं कहूँगा महानगर पालिका आपको सभी को नजर आ रही है, लेकिन इस महानगर पालिका के सामने इतना जो बड़ा खड्डा है जिससे यहाँ पर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना की जो टीम है और उनके जो अध्यक्ष है मनोज गिलवी द्वारा यहाँ पर नारियल फोड़ के हार चढ़ाया गया। उनका ये उद्देश्य था कि भिवंडी महानगर पालिका में बैठे हुए जो एसी में बैठ कर रह रहे हैं उनको ये नहीं पता चलता है कि भिवंडी में की जो सड़कें हैं वो जो उनके खड्डों में जो तब्दील हो गई है वो उनको नहीं दिखाई देती है, तो वो यहाँ आकर बैठे और मालूम करे कि यहाँ पर भिवंडी शहर में लोग किस तरीके से परेशान हैं खड्डों द्वारा। आखिर इस खड्डे से कब परेशानी, इस खड्डे की कब परेशानी जो है वो लोगों को दूर होकर मिलेगी और यहाँ पर एक अच्छी सड़क यहाँ पर लोगों को मिलेगी। आइए हम चलते हैं मनोज गुलवी जो कि मंत्री अध्यक्ष है भिवंडी शहर के, हम उनसे जानना चाहेंगे कि उन्हें क्या आश्वासन मिला भिवंडी महानगर पालिका द्वारा और क्या आयुक्त साहब ने उन्हें उस उन आयुक्त साहब ने क्या उन्हें आश्वासन दिया है, इस मुद्दे पर हम बात करेंगे। सर क्या कहेंगे आज के मोर्चे के बारे में, किस संदर्भ में जो है आज का मोर्चा? सन्मान्य राज साहेब ठाकरे यांनी संपूर्ण राज्यांच्या ज्या रस्त्यांची अवस्था आहे या रस्त्यांविषयी या झोपलेल्या राज्याच्या प्रशासनाला जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या माध्यमातून आंदोलन घ्या हा पक्षाचा आदेश काढलेला आहे। खरोखर आपलं दुर्दैव आहे की आपल्याला या प्रशासनाला दाखवून द्यावं लागतं की तुम्ही किती झोपलेले आहेत। हा सगळ्या लोकांच्या कराच्या माध्यमातून आलेला पैसा हे लोक रस्ते ज्या ज्या वेळेला बनवतात परंतु ते निकृष्ट बनवतात आणि ते निकृष्ट रस्ते बनवलेले लगेच फुटले जातात आणि फुटल्यानंतर परत बनवले जात नाही। आज ज्या लोक रस्त्यांची अवस्था आहे कितीतरी अपघात होतात, लोकांचे बळी जात आहेत आणि ह्या त्याच्यामुळे या भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्हाला त्यांची खुर्ची हलवून आज त्यांना जागं करावं लागतं आणि त्यांच्या निदर्शनात आणून द्यावं लागतं की हे रस्ते ताबडतोब बनवा नाही तर अजून किती जीव जाण्याची आपण वाट बघत आहेत। आपने रस्ते के खड्डे के ऊपर हार चढ़ाया नारियल फोड़ा, उसका उद्देश्य क्या था? हे आम्ही आयुक्त साहेबांच्या प्रतिमात्मक तिथे खुर्ची ठेवलेली आहे आणि त्या खुर्चीला त्यांची जी भिवंडीची जी अवस्था केलेली आहे रस्त्यांची त्याच्यामुळे आम्ही त्यांचा स्वागत सन्मान केलेला आहे। या स्वागत सन्मानाचं त्यांनी स्वीकार जर केलेला असेल तर त्या कमीत कमी त्याची तरी लाज बाळगून ते भिवंडीचे रस्ते लवकर बनवतील अशी अपेक्षा करतो आहे। त्याच्यामुळे काय होत आहे ज्या वेळेला आम्ही एका जागेवरती त्यांना खड्ड्यांचं दाखवतो हे खड्डे असं सगळ्या भिवंडीमध्ये आहेत, यांनी कुठेतरी एकाच कंपनीला ते ठेका देतात आणि ती कंपनी यांचीच मॅनेज झालेली असते, टक्केवारी असते, त्याच्यामुळे भिवंडीच्या जनतेला व्यवस्थित रस्ते मिळत नाहीत। ही टक्केवारी बंद झाली पाहिजे। महानगरपालिकेचे इंजिनियर जे आहेत, जे लाखो रुपये ज्यांना पगार आहे त्या इंजिनियरचं काम आहे ती क्वालिटी चेक करणं। जे इंजिनियर जर काम करत नसतील तर त्यांना लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही जॉब विचारू। आयुक्त इंजिनियर फोर व्हीलर मे आता खड्डा कसा मालूम पडेगा? बरोबर आहे, आयुक्तांना आणि ज्या इंजिनियर्स लोकांना आहेत ही सगळ्यांची साठीलोटी आहे। माझा स्पष्ट आरोप आहे आयुक्तांनी भिवंडीच्या रस्त्यांवरती येऊन भिवंडीच्या लोकांची काय दुर्दशा आहे हे पहिलं बघितलं पाहिजे। एसी ऑफिसमध्ये बसून त्यांच्या समस्या नाही समजणार आणि त्याच्यामुळे त्यांना भिवंडीकरांची जी आमची व्यथा आहे हे सांगण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो होतो। काय आश्वासन दिले आयुक्तांनी? आम्ही पत्रव्यवहार केला होता, त्यांना सांगितलं होतं की शिष्टमंडळ मनसेचं येणार आहे, परंतु उपायुक्त साहेबांची आमची भेट झालेली आहे। आम्ही या आठवड्यामध्ये आम्हाला आयुक्त साहेबांना भेटायचं आहे, त्यांनी आश्वासन दिले की आयुक्त साहेब भेटतील।
2023 बोर्ड एग्जाम में 24 स्टूडेंट्स ने डिफरेंट सब्जेक्ट में 90 प्लस मार्क्स स्कोर किए। यहाँ डिजिटल बोर्ड पर टीचिंग होती है, बोर्ड एग्जाम एक्सपीरियंस रखने वाले टीचर्स भी हैं। तो बेस्ट स्कोर के लिए आज ही प्रोग्रेसिव एकेडमी ज्वाइन करें। एड्रेस है सरस्वत बैंक बिल्डिंग, मुफ्ती शोरूम के ऊपर, थाना रोड, भिवंडी। एक्सप्रेस न्यूज हिंदी पर वीडियो देखने के लिए करें लाइक, शेयर और सब्सक्राइब। बेल आइकन दबाना ना भूलें।